तो उसमें एक शर्ट दिखा बच्चे लोग का। फिर हम लोग लकड़ी लिया पड़ा और लकड़ी से खींचे नजदीक किया, फिर लड़के लड़के लोग दोनों सोए हुए थे। बच्चे लोग कब खेलते खेलते उधर चले गए, लेकिन उसके ऊपर ढक्कन लगाया हुआ नहीं था, उसके ऊपर पेपर डाला था और पेपर डाला था और वो बच्चे पेपर के साथ में अंदर चले गए। मुंबईत वडाळा येथे मनपाच्या महर्षी कर्वे उद्यानात एक भयंकर घटना उघडकीस आली आहे। उद्यानातील पाण्याच्या टाकीवर झाकण नसल्यानं दोन चिमुकली मुलं त्यात पडली। यावेळी आजूबाजूला कुणीच नसल्यानं कुणाच्या काहीच लक्षात आलं नाही। या दुर्घटनेत दोन्ही चिमुकल्यांचा बळी गेला। पालिकेच्या हलगर्जीपणामुळे दोन चिमुकल्यांना नाहक जीव गमवावा लागला। वडाळा ब्रिजच्या दोन्ही बाजूच्या फुटपाथवर मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी आहे। याच परिसरात राहणारा 6 वर्षीय अंकुश आणि 4 वर्षीय अर्जुन ही भावंड उद्यानात खेळत होती, पण दोघं काही घरी परतली नाहीत। रविवारी सकाळपासूनच दोघही बेपत्ता होते। रविवारचा संपूर्ण दिवस कुटुंबियांनी शोध घेतला, पण काहीच कळेना। मग दुसऱ्या दिवशी सकाळी 7 सुमारास दोघांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले। पाण्याच्या टाकीवर लोखंडी झाकणच नव्हतं, त्यावर फक्त प्लास्टिक टाकून ठेवलं होतं। ज्यांना या दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले त्यांनी लोकमत मुंबईला सविस्तर माहिती दिली। हम लोग पहले यहां से गए, फिर पानी में देखे नीचे, पहले नीचे देखा तो मोबाइल टॉर्च करके हम लोग दिख नहीं रहा था, पूरा अंधेरा था। तो वहां से हम लोग मोबाइल लिए और टॉर्च करके देखे तो उसमें एक शर्ट दिखा बच्चे लोग का। फिर हम लोग लकड़ी लिया पड़ा और लकड़ी से खींचे नजदीक किया, फिर लड़के लोग दोनों सोए हुए थे ऐसे उल्टा। फिर हम लोग ऊपर निकाला बाहर और लेके इधर घर पे आ गए बस। कल 9 बजे से बच्चे लोग गायब हो गए। बहुत ढूंढा हम लोग, दिन भर ढूंढा, रात को भी ढूंढा, कहीं नहीं मिले बच्चे लोग। बच्चे लोग कब खेलते खेलते उधर चले गए, लेकिन उसके ऊपर ढक्कन लगाया हुआ नहीं था, उसके ऊपर पेपर डाला था और पेपर डाला था और वो बच्चे पेपर के साथ में अंदर चले गए। कि किसी ने क्या किया कुछ हमको कुछ पता नहीं। आज सुबह 6 बजे जब मोबाइल का टॉर्च मार के अंदर देखा ना, तब भी हमको मालूम पड़ा कि बच्चे लोग मेरे दोनों टाकी के अंदर घुसे हुए। उसके पिताजी ने निकाला, उसके साथ में दूसरे 4 लड़के थे, उन्होंने भी ढूंढ के निकाला। अभी हमारे इतने छोटे छोटे बच्चे मर जाएंगे, चल जाएगा, हम गरीब का कोई वैल्यू है कि नहीं। पालिकेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली असं प्रत्यक्षदर्शी आणि मुलांच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। महर्षी कर्वे उद्यान पालिकेच्या F उत्तर विभागाच्या अखत्यारीत येतो। उद्यान विभागाशी संपर्क साधला असता महर्षी कर्वे उद्यानातील पाण्याच्या टाकीवर यापूर्वी 3 ते 4 वेळा लोखंडी झाकण बसवलं होतं, पण याच झोपडपट्टी भागात राहणारे रात्री अपरात्री गेटवर चढून उद्यानात प्रवेश करतात आणि टाकीची लोखंडी झाकण चोरतात। नवीन झाकण लावलं की ते पुन्हा काढून नेलं जातं। दुपारी उद्यान बंद असूनही लहान मुलं वॉचमनची नजर चुकवून आत खेळायला येतात। आता जी दुर्घटना झाली ती पुन्हा होणार नाही याचीही आम्ही काळजी घेऊ, अशी प्रतिक्रिया पालिकेकडून मिळाली। हा परिसर माटुंगा पोलीस ठाण्याच्या अखत्यारीत येतो। सोमवारी सकाळी 2 मुलांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत सापडले तेव्हा माटुंगा पोलीस ठाण्याचे पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले। पोलिसांनी घडलेल्या घटनेसंदर्भात तपास केला। उद्यानात सोमवारी सकाळी 7 वाजता 2 मृतदेह आढळल्याचं आम्हाला समजलं। त्यानंतर तातडीनं घटनास्थळी पोहोचून सर्व माहिती घेतली। महर्षी कर्वे उद्यानात ज्या भागात या पाण्याच्या टाक्या आहेत तो संपूर्ण भाग आता नागरिकांना फिरण्यास बंद करण्यात आलाय, अशी प्रतिक्रिया माटुंगा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली। उद्याना शेजारीच वाढणारे बेघरांचे लोंढे, झोपडपट्ट्यांची संख्या या समस्या तर आहेतच, पण या घटनेनं 2 चिमुकल्यांना आपला जीव गमवावा लागलाय। यातून पालिकेला जबाबदारी झटकता येणार नाही। उद्यानाच्या देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी पालिकेचीच आहे। आता या घटनेनंतर तरी पालिका सुरक्षेचा विषय गांभीर्याने घेणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट, वडाळा।